मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली, अजित पवार मुख्यमंत्री होणार, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं। दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता। त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली। त्यातच मुख्यमंत्री सध्या साताऱ्यात असल्यानं ते नाराज होऊन साताऱ्यात गेले असल्याच्या चर्चांनाही जोर आलाय। त्यामुळे संजय राऊतांनी केलेला गौप्यस्फोट खरा ठरतोय की काय अशी शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित केली जाते। या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांना थोडक्यात स्पष्टपणे उत्तरच दिलंय। आज ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते। उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला त्यावर शरद पवार म्हणाले की मला काही माहित नाही, मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही, असं काही आहे असं माझ्या कानावर नाही। हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत, ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते। मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं। त्यावरून ते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली। तसंच ठिकठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही पोस्टर लागलेत। यावरून पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिले। भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय की असा वेडेपणा करू नका। तसंच पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असल्याबाबत कोणता प्रस्ताव गेलाय का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर शरद पवार म्हणाले की या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही। अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा, त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री बदलाबाबत केलेला गौप्यस्फोट, तसंच अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले पोस्टर आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरून महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका काय आहे असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता, त्यावर शरद पवारांनी आज थोडक्यात उत्तरं देऊन प्रश्नांना पूर्णविरामच दिलाय। त्यांनी स्पष्टीकरण दिली की हा वेगळेपणा करू नका। त्यांनी स्पष्टीकरण दिली की हा वेगळेपणा करू नका। माझी चर्चा त्याची अशीच तयार केली दिसते, सेवन युज होत असेल या भ्रष्टाचाराला महत्व नाही। म्हणजे कहा दोन युज पहिले की उन्होने इसके लिए नाराजगी जताइए की गरज ते ऐसे मत करो असे कहा। पवार साहब पार्टी छोड़ने का ये भी आज भी बताया, कल बताया,